अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्यासोबत रावेर विधानसभेचे विद्यमान आमदार गिरीश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भैया पाटील हे उपस्थित होते। मतदारसंघामध्ये सहभागी रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी पक्षाच्या आदेशाने अर्ज दाखल केलेला आहे। विधानसभेची निवडणूक 2024 होऊ घातलेली आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षातर्फे रोहिणीताई प्रचंड मताधिक्याने निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला आहे। आज मुक्ताईनगर मतदारसंघातून सहभागीवती रोहिणीताईंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे। काँग्रेसच्या वतीने मी हे सांगू इच्छितो की महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही सगळे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे रोहिणीताईंच्या मागे उभे आहोत आणि यापुढे देखील मी उभे राहू आणि मला विश्वास आहे की रोहिणीताई प्रचंड बहुमताने निवडून येतील। धन्यवाद। दादा, आतापर्यंत आपले काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपण काँग्रेसचे आमदार राहतं, आतापर्यंत काँग्रेसने जागा रावेरचे डिक्लेअर नाही केले, केव्हा करणार? प्रक्रिया चाललेली आहे चर्चेची, ती होईल पूर्ण आज संध्याकाळपर्यंत असं वाटतं। कोण असणार आहे उमेदवार? कोण? आम्ही धनंजयसाठी मागणी केलेली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मला विश्वास आहे की मुक्ताईनगर विधानसभेतील माझे सगळे परिवारातले सदस्य, आमचे सगळ्या मतदारसंघातले सदस्य हे सगळे मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील आणि ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी देतील हा मला विश्वास आहे। अर्ज दाखल करताना ए बी फॉर्म जोडला आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाच्या माध्यमातून रोहिणीताईंनी आज आपला अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि तुम्ही गर्दी पाहतात, मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये उत्साह आहे। महागाईला जनता कंटाळली आहे, शेतमालाला भाव नाही आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, बेरोजगारी वाढली आहे, ह्या साऱ्या गोष्टी जर पाहिल्या तर एका बाजूला देणं थकलं सरकारकडं, या जिल्ह्यामध्ये 180 कोटी रुपये ठिबक सिंचनाचे बाकी आहे, संजय निराधार वगैरे योजनांचा पैसा देणं बाकी आहे, विम्याचे पैसे अद्यापर्यंत पूर्णपणे आलेले नाही आहे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्याचा पैसा आलेला नाही आहे आणि ह्याचे मुळे फार नाराजी शेतकऱ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये आहे, तरुणांमध्ये नाराजी आहे आणि त्याचा फटका हा महायुतीला बसणारच आहे आणि महाविकास आघाडी हे प्रचंड मताधिकाराने निवडून येईल। रोहिणीताई तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या या चिन्हावर नक्की निवडून येईल असा मला विश्वास आहे। आतापर्यंत महाविकास आघाडीची यादी जाहीर झालेली नाही, यादी केव्हा जाहीर होणार आहे? आता निवडणुकीचा काळ आहे, काही जागांवर डिस्प्यूट आहे,
जागा जवळपास आज मला वाटतं की याच्यामधला जो वाद आहे तो संपेल आणि सर्व महाविकास आघाडीचा सर्व घटक पक्षांची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।